छत्रपतींचा विचार म्हणजे राज्यात प्रजासत्ताक दिनानिमित्त ठिकठिकाणी ध्वजवंदन करण्यात आलं। मुंबईतल्या शिवाजी पार्कमध्ये राज्यपाल भगतसिंग कोश्यारी यांच्या हस्ते ध्वजवंदन करण्यात आलं। यावेळी राज्याला उद्देशून भाषणही त्यांनी केलं। यावेळी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, महापौर किशोरी पेडणेकर आणि पालकमंत्री असलम शेखही उपस्थित होते। तर पुण्यामध्ये उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी ध्वजवंदन केलं। शिवाजीनगर पोलीस परेड ग्राउंडवर हा सोहळा झाला। नागपूरमध्ये संघ मुख्यालयात आज प्रजासत्ताक दिन उत्साह साजरा करण्यात आला। महानगर संघचालक राजेश लोया यावेळी उपस्थित होते। त्यांच्या हस्ते ध्वजारोहण झालं। सरसंघचालक प्रवासात असल्यामुळे ते उपस्थित नव्हते। ठाणे इथं नगरविकास मंत्री आणि पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। यावेळी पोलीस दलातील मान्यवरांना राष्ट्रपती पुरस्कारानं सन्मानित करण्यात आलं। यावेळी जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर, पोलीस आयुक्त विवेक फणसळकर, महापौर नरेश म्हस्के, लोकप्रतिनिधी आणि स्वातंत्र्य सैनिक तसंच इतर मान्यवर उपस्थित होते। कोरोनामुळे यंदाचा प्रजासत्ताक दिन साधेपणाने आणि मोजक्या उपस्थितांमध्ये पार पडला। चंद्रपूर जिल्ह्यात प्रजासत्ताक दिन उत्साहात साजरा झाला। मदत पुनर्वसन मंत्री विजय वडेट्टीवार यांच्या हस्ते पोलीस मुख्यालयात ध्वजारोहण कार्यक्रम पार पडला। कार्यक्रमात कोरोना काळात उत्तम कामगिरी करत संसर्ग रोखण्यात बहुमोल योगदान देणाऱ्या आरोग्य आणि पोलीस सेवेतील कोरोना योद्ध्यांचा सन्मान करण्यात आला। जिल्ह्यातील 2 अधिकारी आणि पोलीस शिपायांना राष्ट्रपती विशिष्ट सेवा पदक प्रदान करण्यात आला। प्रजासत्ताक दिनानिमित्त डोंबिवलीमध्ये 150 फुटी तिरंगा उभारण्यात आला। खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या उपस्थितीत हे ध्वजारोहण झालं। डोंबिवली पूर्वेतील दत्तनगर चौकात हा तिरंगा फडकवण्यात आला। 30x40 फुटी आकाराचा भव्य राष्ट्रध्वज उभारण्यासाठी गेल्या काही दिवसांपासून जय्यत तयारी सुरू होती। या राष्ट्रध्वजाशेजारीच देशाच्या संविधानाची प्रत सादर करतानाचे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्यासह विविध राष्ट्रपुरुषांचे शिल्प साकारण्यात आले। चंद्रपूरमध्ये प्रजासत्ताक दिनाचं औचित्य साधून वन परिक्षेत्र बल्लार शहा अंतर्गत कारवा इथं सफारीचा प्रारंभ झालाय। यापुढे ऑनलाईन बुकिंगसाठी www.mytadoba.org या संकेतस्थळावर सोय उपलब्ध करण्यात आली आहे। या क्षेत्रात वन्य प्राण्यांसह दुर्मिळ वनसंपदा पर्यटकांना जवळून न्याहाळता येणार आहे। ताडोबाप्रमाणे या जंगलव्याप्त भागात स्थानिकांना रोजगार उपलब्ध होणार आहे। यवतमाळमध्ये शेतकरी वारकरी संघटना आणि किसान ब्रिगेडनं ट्रॅक्टर मोर्चा काढला। महात्मा ज्योतिबा फुले यांच्या पुतळ्याला माल्यार्पण करून शहराच्या प्रमुख मार्गांवरून हा ट्रॅक्टर मोर्चा निघाला। दिल्लीतील शेतकरी आंदोलनाला समर्थन दर्शवण्यासाठी 25 हून अधिक ट्रॅक्टर्ससह शेतकरी या मोर्चात सहभागी झाले होते। लाल मातीतली कुस्ती म्हणजे